नमस्कार मित्रांनो, नेटबिटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत फेसबुक मध्ये टेम्पररी प्रोफाइल पिक्चर म्हणजे तात्पुरतं फेसबुक प्रोफाइल चित्र म्हणजे काय आणि ते कसं वापरायचं ते। सर्वप्रथम जाणून घेऊया की तात्पुरतं फेसबुक प्रोफाइल चित्र म्हणजे काय। आपण फेसबुक मध्ये जे प्रोफाइल पिक्चर बनवतो ते पिक्चर जोपर्यंत आपण पुन्हा नवीन बदलत नाही तोपर्यंत ते तसंच राहतं। परंतु फेसबुकने आता एक नवीन सुविधा दिलेली आहे ज्यामध्ये आपण तात्पुरतं एखादं प्रोफाइल चित्र वापरू शकतो। आपल्याकडे एखादा सण असेल किंवा वाढदिवस असेल किंवा लग्न समारंभ असेल अशा इतर स्पेशल इव्हेंट्सच्या दिवशी आपल्याला स्पेशल प्रोफाइल पिक्चर ठेवता यावं म्हणून फेसबुकने ही सुविधा दिलेली आहे। चला तर मग आपण फेसबुकमध्ये जाऊन बघूया की टेम्पररी प्रोफाइल पिक्चर कसं वापरायचं ते। परंतु ते पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे फीचर जे आहे ते आपल्याला फक्त अँड्रॉइड किंवा iOS अप्लिकेशनमध्येच मिळतं। जर तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरून फेसबुकच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला टेम्पररी प्रोफाइल पिक्चरचा ऑप्शन मिळणार नाही। इनफॅक्ट तुम्ही मोबाईलवरून जरी देखील फेसबुकची साईट ऍक्सेस केली तरी देखील तुम्ही हे फीचर वापरू शकणार नाही। त्याच्यासाठी फेसबुकचं अप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं असणं गरजेचं आहे। चला तर मग आता मी तुम्हाला घेऊन जातो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये जिथे आपण फेसबुकमध्ये टेम्पररी प्रोफाइल पिक्चर कसं लावायचं ते पाहणार आहोत। हे पहा मित्रांनो, आता मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये आहे। सर्वप्रथम फेसबुक अप्लिकेशन ओपन करतो। फेसबुक अप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे क्लिक केल्यावर आपल्याला आपलं प्रोफाइल दिसेल, त्यावर क्लिक करूया। हे बघा, आता माझं प्रोफाइल दिसत आहे आणि हे प्रोफाइल पिक्चर दिसत आहे। इथे हे एडिटचा एक सिम्बॉल आहे, त्यावर आपण टच करूया। इथे आपल्याला ऑप्शन्स मिळतात। आपण नवीन फोटो आपला फेसबुक प्रोफाइल म्हणून अपलोड करू शकतो किंवा यापूर्वी फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोंपैकी एखादा वापरू शकतो। त्याचप्रमाणे लवकरच आता प्रोफाइल व्हिडिओज येणार आहेत, त्याचं देखील इथे फेसबुकने आपल्याला सूचना दिलेली आहे। परंतु अद्याप हे फेसबुक प्रोफाइल व्हिडिओ सर्व प्रोफाइल्सवर ऍक्टिव्ह झालेले नाही आहेत। तर अपलोड फोटो जर क्लिक केलं तर आपल्या मोबाईलमधून आपण नवीन फोटो एखादा निवडू शकतो। परंतु मी यापूर्वी फेसबुकमध्ये मी अपलोड केलेल्या फोटोपैकीच एक वापरणार आहे, त्यासाठी मी इथे या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करतो। इथे आपल्याला बरेचसे अल्बम्स दिसतात, त्यापैकी एखादं इमेज आपण घेऊ शकतो। उदाहरणार्थ ही इमेज मी घेतो बघा प्रोफाईल पिक्चरची, ही शिवमुद्रा जी इमेज आहे ती मी इथे सिलेक्ट केली। आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा आपल्याला इथे मेक टेम्पररीचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करूया किंवा टच करा। आणि मग बघा इथे आपल्याला वेळ दाखवली जाते, एका तासासाठी, एका दिवसासाठी, एका आठवड्यासाठी किंवा कस्टम। कस्टम म्हणजे आपण ठरवू शकतो की किती वेळ हे आपलं प्रोफाईल पिक्चर फेसबुकवर राहील। आणि त्यानंतर डू नॉट एक्सपायर म्हणजेच हे चित्र टेम्पररी राहणार नाही, हे जोपर्यंत तुम्ही भविष्यामध्ये हे प्रोफाईल पिक्चर चेंज करत नाही तोपर्यंत हे तसंच राहील। तर आता कस्टम काय आहे ते बघूया, यावर मी क्लिक करतो। आणि इथे बघा, इथे आपल्याला तारीख निवडता येते, कोणत्या तारखेला किती वाजेपर्यंत हे प्रोफाईल पिक्चर राहील ते आपण इथे निवडू शकतो। इथे आपल्याला 7 दिवसासाठीचा हा जो ऑप्शन आहे तो मी निवडला, ओकेवर क्लिक करूया। आता बघा इथे 7 डेज दाखवायला लागलेला आहे आणि एक घड्याळाचं चिन्ह, याचाच अर्थ हे प्रोफाईल चित्र माझ्या फेसबुक प्रोफाईलमध्ये 7 दिवसासाठी राहील। त्यानंतर हे चित्र आपोआप माझ्या फोटो अल्बममध्ये जाईल आणि जुनं जे चित्र प्रोफाईल पिक्चरमध्ये होतं ते पुन्हा दिसू लागेल। इथे आपण इमेज क्रॉप करू शकतो म्हणजे इमेजची साईज कमी जास्त करू शकतो, स्टिकर्स ॲड करू शकतो। स्टिकर्स ॲड करून एक मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला। हे बघा इथे स्टिकरचं हे जे प्लस बटन आहे त्यावर टच करूया आणि ते असे विविध प्रकारचे स्टिकर्स दिसतात, स्माइलीज दिसतात। आपला जो मूड असेल त्यानुसार आपण टेम्पररी प्रोफाईल पिक्चर लावू शकतो। समजा मी खूप खुश आहे, हा प्रोफाईल पिक्चर जर मी निवडला तर बघा हा इथे स्टिकर आलेला आहे आणि ह्या स्टिकरला आपण आपल्या बोटाने ड्रॅग करून असं कुठे चित्रामध्ये जिथे लावायचे तिथे नेऊ शकतो। आणि जर आपल्याला ते नको असेल तर हे निवडून खाली बघा हा डिलीटचा सिम्बॉल आहे तिथे आणलं, खेचलं असं तर ते आपोआप डिलीट होईल। त्यानंतर टेक्स्ट ॲड करता येईल आपल्याला, इथे पुन्हा प्लसच्या बटनावर आपण क्लिक करूया आणि इथे आपल्याला काही लिहिता येईल। हे बघा मी नेट भेट असं लिहिलंय किंवा मला कॅप्स लॉक पाहिजे किंवा असं पाहिजे तर मी हे सिलेक्ट करतो। आणि बघा आता इथे नेट भेट लिहून आलेलं आहे, याला देखील मी ड्रॅग करून इमेजमध्ये मला पाहिजे तिथे नेऊ शकतो। आणि जर मला हे नको असेल तर पुन्हा या डिलीटच्या बटनावर आणून डिलीट करू शकतो। त्याचप्रमाणे डुडलचा ऑप्शन देखील आलेला आहे, डुडल म्हणजे आपण आपल्या बोटाने तिथे लिहू देखील शकतो।
हे बघा आता मी लिहत आहे। हे मी इथे माझ्या बोटाने असं नेट भेट लिहिलेलं आहे बघा। याला मी अंडू करतो म्हणजे हा बदल जो आहे तो मला सेव नाही करायचा आहे। आणि अशा प्रकारे आता मी ही इमेज टेम्पररी प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवलेली आहे। इथे अपलोड वर क्लिक केल्यानंतर ही इमेज सेव होईल आपोआप। हे बघा इथे आता नवीन इमेज माझी आलेली आहे, प्रोफाइल पिक्चर जे टेम्पररी आहे 7 दिवसांसाठी, आणि त्याच्यानंतर आपोआप हे चित्र निघून जाऊन त्या जागी जुनं चित्र प्रोफाइल पिक्चर पुन्हा येईल। तर मित्रांनो, हे छोटंसं फीचर फेसबुक आपल्याला प्रत्येक वेळेला जास्तीत जास्त आपण इमेजेस शेअर करावे अशी त्यांची इच्छा असते, त्यामुळे असे विविध प्रकारचे ऑप्शन फेसबुक अधूनमधून शोधत असतात। आणि त्यामुळेच फेसबुकने हा देखील पर्याय आपल्याला दिलेला आहे, तो तुम्हाला आवडला असेल तर जरूर वापरून बघा। मला खात्री आहे नेटबेटचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। धन्यवाद मित्रांनो। नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो। यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या। जय महाराष्ट्र। धन्यवाद।